आज अनेक लोक खेळांमध्येच आपलं करिअर घडवत आहेत. याचा चांगला परिणाम म्हणून भारत केवळ क्रिकेटच नव्हे तर इतरही खेळांमध्ये आपलं स्थान निर्माण करत आहे. 2024 ऑलिम्पिक गेम्स मध्ये भारतानं किमान 50 पदकं मिळवावी या दिशेनं प्रयत्न सुरू झालेले आहेत. खेलो इंडिया योजना हा एक असाच अभिनव उपक्रम आहे. हेच ध्येय हाच ध्यास घेऊन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मिशन शक्तीची योजना केली. अशा प्रतिभाशाली खेळाडूंच्या गरजा त्यांनी जाणल्या आणि त्यांचा आधार आणि योग्य मार्गदर्शन खेळाडूंना लाभलं आणि जन्म झाला तो मिशन शक्तीचा. मिशन शक्तीचं लक्ष एकदम स्वच्छ आहे, ते म्हणजे विदर्भातल्या तरुण आणि प्रतिभाशाली खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्यासाठी त्यांना घडवायचं. कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये उत्तम प्रदर्शन करणारा भारत देश ऑलिम्पिकमध्ये मात्र मागे राहतो. याचा विचार करून मिशन शक्ती अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली मधील 100 सक्षम आणि प्रतिभाशाली खेळाडूंची निवड करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण तिथे देण्यात येईल. या खेळाडूंच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन त्यांना 2024 ऑलिम्पिकमध्ये आर्चरी, स्विमिंग, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक या खेळांमध्ये सुवर्ण पदक मिळवायला प्रवृत्त केलं जाईल. सुधीरभाऊंचा मतदारसंघ असलेल्या पोंभुर्णा, बल्लारपूर आणि मूल या गावात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनवण्याचं काम जोमानं सुरू आहे. विदर्भातील होतकरू आणि प्रतिभाशाली खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण देऊन भारताचं नाव ऑलिम्पिक्समध्ये कसं निर्माण करता येईल यासाठी सुधीरभाऊ सदैव कार्यरत आहेत.